IVM. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर राजीव आणि मी माणिक. नुकतंच म्हणजे 2 ऑक्टोबर 2021 रोजी प्रसिद्ध लेखक दम्मा मिराजदारांचं वृद्धापकाळामुळे वयाच्या 94 वर्षी निधन झालं. दम्मांचं मराठी विनोदी वाङ्मयातलं स्थान आढळ आहे. त्यांचं बालपण पंढरपुरात गेलं होतं, त्यामुळे पंढरपुरातल्या लोकांना तर त्यांना फारच मानाचं स्थान आहे. एखादं माणूस कवी आहे, लेखक आहे, नाटककार आहे, कलावंत आहे म्हणून समाज देखील इतर चार चौघांपेक्षा अधिक मानानं त्याला वागवतो आणि त्याचबरोबर त्याच्याकडून निरनिराळ्या प्रसंगी अपेक्षाही व्यक्त करत असतो. पण असेही लोक असतात ज्यांना वाटत असतं की तो अमका तमका कवी किंवा लेखक स्वतःला समजतो तरी कोण. हो, याला केशव सुतांनी कवितेतून उत्तर दिलंय. आम्ही कोण या कवितेत ते म्हणतात, आम्ही कोण म्हणून कशा असं पुसता, आम्ही असू लाडके देवाचे. आम्ही देवाचे लाडके आहोतच मुळी. परमेश्वराला भरपूर फुरसत असल्यानं त्यांनी आम्हाला घडवलेलं आहे. आम्हाला वगळा गतप्रभ झणी होतील तारांगणी आणि तुमचं चिणं कवडीमोलाचं होईल. कवीच्या किंवा कलावंताच्या मनात मी नेहमीच मी काही साधा सुद्धा नाही, निराळा आहे अशी भावना असतेच. जिथे रवी पोहोचत नाही तिथे कवी पोहोचतो असं म्हटलंय. खुद्द रामदास स्वामींनी कवींना शब्दसृष्टीचे ईश्वर असं संबोधलंय. पण समाजाच्या कवीकडून लेखकाकडून अपेक्षा या असतातच. कदाचित कवी किंवा लेखकाच्या पुस्तकावर प्रेम करता करता समाज त्या कविता करणाऱ्या कवीच्या लेखकाच्या प्रेमात पडतो आणि त्यामुळे त्याच्या अपेक्षा वाढतात, हे देखील कारण असू शकेल. पु ल देशपांडेंनी त्यांच्या नभोवाणीवरच्या एका भाषणात लेखक आणि समाजनिष्ठा यावर खूप छान सांगितलं होतं. त्यांनी म्हटलं होतं, समाज लेखकाकडून समाजनिष्ठेची अपेक्षा करतो. समजा त्या लेखकांनी लिहिलेलं समाजाला आवडलं नाही तर समाज त्याच्यावर चिडतो, रागावतो. पण प्रत्येक वेळेला समाजाला आवडेल पटेल असं लिहिणं कसं शक्य आहे. उलट लेखक नवीन पायंडे पाडत असतो. गतानुगतीतेचे पूर्वग्रहांचे बांध असतात ना, त्यांना त्याचे ग्रंथ धडका देतात. बहुतांश लोक मळलेल्या वाट्याने जाणारे असतात कारण त्यात धोके कमी असतात. मला 2 कादंबऱ्यांचा इथे उल्लेख करावा असा वाटतो. पहिली भालचंद्र नेमाड्यांची कोसला ही कादंबरी आणि दुसरी किरण नगरकरांची 7 सक्कम 43 ही. खरंच या कादंबऱ्या आल्या त्यावेळी त्यांचं वेगळेपण सगळ्यांनाच जाणवलं. कोसला कादंबरीचा नायक पांडुरंग सांगवीकर खेड्यातून आलेला पुण्यात शिकणारा मुलगा त्याची आत्मकथा सांगतो. कोसला 1963 प्रसिद्ध झाली तेव्हा त्याचे लेखक भालचंद्र नेमाडे 25 वर्षाचे होते. ही कादंबरी सर्वसाधारण मराठी वाङ्मय प्रवाहाच्या बाहेरली कलाकृती समजली जाते. ती प्रस्थापित कादंबऱ्यांचं स्वरूप, विषय, भाषाशैली, संकल्पना अशा सर्वांना दूर ठेवणारी ठरली. कोसलांनी मराठी कादंबरीला नवी दिशा दिली. मराठी कादंबरी जास्त खुली आणि लवचिक केली. खरं 7 सक्कम 43 ही 1973 मौज प्रकाशनानं प्रसिद्ध केली. किरण नगरकरांचं लेखन हे एक वेगळंच रसायन होतं. त्यातला नायक कुशंक वास्तवाच्या आणि काल्पनिक वास्तवाच्या पातळ्यांवर एकाच वेळी जगत असतो आणि हे सगळं सांगण्याची लेखकाची पद्धत सुद्धा अनोखी होती. किरण नगरकरांची कादंबरी गाजली, थोरा मोठ्यांनी समीक्षकांनी गौरवली पण समाजापासून लांब राहिली. तिची दुसरी आवृत्ती निघायला 30 वर्षांचा कालावधी जायला लागला. असं बऱ्याच वेळेला होतं ना. बासी बर्डेकरांची कविता पिपात मेले उंदीर वारा ही त्यावेळेच्या काव्यकल्पनांना जबरदस्त धक्का देऊन गेली. बर्डेकरांची कविता खूप वेगळी आहे आणि ती पचायला वेळ खूप लागतो. कामूची आउटसाइडर कादंबरी जगभरातल्या वाङ्मयात एक वैशिष्ट्यपूर्ण बदल करून गेली. नायक म्हणतो, माझी आई काल गेली, कदाचित परवा. कुटुंबापासून, समाजापासून इतकंच काय, स्वतःपासूनही तो लांब गेलेला असतो. खूप वर्षापूर्वी त्यावेळेच्या सनातनी समाजाला ज्ञानदेवांनी गीतेवर मराठीत लिहिलेला भावार्थ दीपिका हा ग्रंथ तरी कुठे आवडला होता.
सनातन्यांना संस्कृत भाषाच मान्य होती, कारण ती त्यांच्या पुरतीच मर्यादित होती. मराठीतून गीता सांगणं हा त्यांना समाजद्रोह वाटला होता. ब्रह्मविद्या सर्वांना कळावी या विचारामागची समाजनिष्ठा लोकांच्या फार उशिरा लक्षात आली. मात्र ती लक्षात आल्यावर ज्ञानेश्वरांच्या समाधीवर सगळ्या स्तरातील लोकांची मस्तक नमली. असं होतं याचं कारण लेखकाने लिहिलेलं समाजाला रुचत नाही, अशा वेळी समाज त्या लेखकावर चिडतो, रागावतो. पण कालांतराने समाजाला कळतं की आपलं हे रागावणं चूक होतं. त्यावेळी तो लेखक जर जिवंत असेल तर समाज त्याचा सत्कार करतो, आणि तो जर या जगात नसेल तर त्याचं स्मारक करतो, पोस्टाची तिकीट काढतो, आणि अनेक तऱ्हांनी तो आमचा लाडका होता हे सिद्ध करण्याची इच्छा व्यक्त करतो, प्रयत्न करतो. हे बघ, चांगल्या लेखकाचा प्रयत्न त्याला येणाऱ्या प्रत्यक्ष किंवा परोक्ष अनुभवांची शब्दातून चित्र काढणं हाच असतो. प्रत्येक चांगला लेखक समाजनिष्ठच असतो, आणि समाज सुद्धा लेखकावर प्रेमच करत असतो की, पण तो त्या प्रेमापोटी जेव्हा सत्ता गाजवू लागतो आणि आम्ही ज्याला समाज सुधारणा म्हणतो तीच तुम्हीही समजा अशी त्याची धारणा झाली की पंचायत होते. आतून येणाऱ्या प्रेरणेला महत्व देऊन लिहिणाऱ्या लेखकाला मुळातली प्रेरणा, त्यातून तयार झालेली लेखनाकृती आणि वाचकावर त्याचा होणारा परिणाम या तीनही गोष्टी अनपेक्षित असू शकतात. हो, कित्येकदा नाटक किंवा कविता लिहून झाल्यावर हे आपल्याला का लिहावं असं वाटलं हे देखील लेखकाला तर्कशुद्ध रीतीनं सांगता येत नाही. म्हणून लेखक स्वतःच्या लेखनाचा चांगला समीक्षक नसतो असं असेल का? काही कवींच्या बाबतीत कसल्या तरी झपाटलेल्या अवस्थेत काव्यरचना केल्यानंतर त्याचे संदर्भ त्याचे त्यांनाच उलगडत नाही. रॉबर्ट ब्राउनिंगनी म्हणल्याप्रमाणे, ज्यावेळेला मी कविता लिहिली त्यावेळेला ती काय लिहिली हे मला आणि देवाला ठाऊक होत, आता ती काय आहे ते फक्त देवच जाणे. आणि तुकाराम महाराज देखील म्हणतात, काय न्या पामरे बोलावी उत्तरे परी त्या विश्वंभरे बोलविले. ही तुकारामाची अवस्था ज्यावेळी तो कवीच्या भूमिकेत असतो त्यावेळेची आहे. कवी, कथाकार, कादंबरीकार यांचा पिंडच मुळी भोवतालच्या जगाविषयी कुतूहल ठेवून पाहण्याचा, त्यातली सुसंगती आणि विसंगती दोन्ही हेरून त्यातून कलाकृती निर्माण करण्याचा असतो. अशा वेळी सो कॉल्ड समाजनिष्ठेचा उपदेश सर्वात जास्त लेखकालाच का असा प्रश्न पडतो. याचं कारण आहे बरं का, कारण लेखक आपल्या कृती घडवताना शब्द नावाचा कच्चा माल वापरतो. ह्या शब्दाची शक्ती फार मोठी आहे. शब्द अग्नी चेतवतात, त्यात जळण्याचं सामर्थ्य असतं. कृतीला आव्हान देण्याची शक्ती असते. लेखक बंड करतो ते त्याच्या समाजावरच्या प्रेमातून निर्माण होत. हो, पण केवळ निराळं वागणं, निराळं लिहिणं म्हणजे बंड नव्हे ना. या बंडातून जीवनाचे पाठ अधिक निर्मळ झाले पाहिजेत यावर लेखकाची निष्ठा हवी. कलेचा आनंद म्हणजे नुसतीच मजा नाही, चौपाटीवर भेळ खाल्ल्यानंतरही मजा येते, पण कलेच्या आनंदाचं स्वरूप त्याहून खूप निराळ आहे. कलेचं सामर्थ्य तात्कालिकाच काय, पण तथाकथित अर्थाच्या पलीकडे नेणारा आनंद देण्यात आहे. या आनंदाचं वर्णन केशवसूत, झपूर्झा या त्यांनी अक्षर जोडवून केलेल्या नव्या शब्दानं करतात. झपूर्झा, भोवतालच्या कोलाहलातून प्रेरणा घेऊन त्यात कलात्मक आनंद हेच प्रयोजन ठेवून लेखक मनापासून लेखन करत राहायचं ही एक तपश्चर्याच आहे. जीवनातला कुठला अनुभव एखादी ललित कलाकृतीला बीजरूप ठरेल हे सांगणं अवघड आहे. निसर्गाप्रमाणे समाजातही नाना तऱ्हेचे उत्पात होत असतात. निसर्गात जशी एकीकडे कळी फुलत असते तसं दुसरीकडे भयानक भूकंपही होत असतात. तसंच समाजात कुठे मोर्चे चालू असतात, लढाया चालू असतात, आणि त्याच वेळी हरित तृणांच्या मखमालीवर एखादी फुलराणी डोलत असते. बरं का, पु ल देशपांड्यांनी या बाबतीत एक छान वाक्य सांगितलंय. ते म्हणतात, जीवनाच्या कुठल्या वेदनेनं कोण कसा व्याकुळ होऊन त्या शोकाचा श्लोक होईल हे सांगता येणार नाही. वा, त्या श्लोकाचा श्लोक होईल, वा वा. आणि हे सारं लेखकाला, कवीला कोणाला तरी सांगावंच वाटत. मला माझी अनुभूती कोणाला तरी सांगितलीच पाहिजे अशी अंतरीची ओढ लागते. लिखाणाला सक्ती असावी लागते, ती त्याची स्वतःची. हो, अर्थात काही वेळा नाईलाज म्हणून पैशासाठी लिहावं लागतं, पण समाजनिष्ठेच्या नावाखाली लेखकांनी कशा कशावर लिहिलं पाहिजे हे जेव्हा सांगण्यात येतं तेव्हा त्याचा कस लागतो.
लेखन स्वातंत्र्य याचा अर्थ केवळ लिहिण्याचं स्वातंत्र्य एवढाच नाही आहे तर लिहिण्याचं तसंच न लिहिण्याचं स्वातंत्र्य असं देखील आहे. म्हणून असं म्हणा असं वाटतं ना की लेखनासाठी आवश्यक असलेली एकच निष्ठा आहे ती म्हणजे लेखन निष्ठा. हे मात्र खरं आहे. लेखन निष्ठा आपण लेखक आणि समाज निष्ठेबद्दल बोलता बोलता लेखन निष्ठेपर्यंत येऊन पोचलो. मंडळी कसा वाटला तुम्हाला हा पॉडकास्ट? पुन्हा भेटूच मराठी खिडकीतून. मराठी खिडकीतून. तुम्हाला मराठी खिडकीतून हा आमचा पॉडकास्ट आवडला असेल तर तुम्ही आम्हाला जरूर फेसबुकवर सांगा आणि तुमच्या नातेवाईकांना मित्रमंडळींनाही जरूर ऐकायला सांगा. सांगाल ना? पुन्हा भेटूया मंगळवारी मराठी खिडकीतून फक्त IVM पॉडकास्टवर. Hey everybody, it's been a great week on the IVM Podcast Network. On The Habit Coach, Ashton has a conversation with Dre Baldwin, CEO of Work On Your Game, Inc. They discuss the athletic mindset and what it takes to be a great athlete. On All Things Policy, Arjun Gargaya speaks to Atish Padi about fantasy sport platforms and Karnataka's online gambling ban. On The Life Manifesto, Zarina decodes the concept of emotional maturity. I wonder what emotionally mature people really do. On Naan Kari, Sadaf and Archit are joined by author Sudha Menon. They discuss comfort food and Sudha's upcoming book. On Say No to Drama, Chetna cuts through the drama around Instagram posts and comments. Do follow us on social media. We're IVM Podcast on Twitter, Facebook, Instagram, and LinkedIn. And remember, if you're enjoying this show or any of other shows for that matter, please do tell a friend. And finally, we'd like to thank our sponsors this week, Cred, Bank of Baroda, Quarter, CoinSwitch Kuber, Slay Coffee, Intel, Kotak Mahindra Bank, and Oxfam India. Thank you so much for making this possible. Have you ever wondered where the business world is headed? How the ways in which we create, market, and sell to consumers will evolve? Or if we'll ever go back to wearing pants while working? For answers to all of this and more, tune into Advertising is Dead with me, Varun Dugirala. Every Tuesday, as I talk to entrepreneurs, leaders, and change makers from across business, media, marketing, and beyond. You can catch all episodes of Advertising is Dead on the IVM Podcast website, app, or wherever you get your podcasts from.